स्वप्नांना प्रयत्नांचे पंख लावून आणि गगनभरारीची उर्मी मुठीत घेऊन साकारला जातोय जिल्हा परिषद जालनाचा अभिनव उपक्रम अग्निपंख, यशोगाथा जिल्हा परिषद शाळांची। ही आहे जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडित या गावाची जिल्हा परिषदेची आदर्श शाळा। या शाळेने 35 वरून 118 पटापर्यंत गरुड झेप घेतलेली आहे। हीच शाळा 4 वर्षांपूर्वी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर होती। मोडकळीच आलेली इमारत, शाळेला कुंपण नाही की परिसरात झाडे नाही तर शाळेत शिकायला मुलं देखील नाहीत, अशी बिकट अवस्था या शाळेची झालेली होती। शाळेत 1 ते 7 वर्ग असताना पट केवळ 35 होता आणि त्यातही अनेक मुलं शाळाबाह्य होती। अगदी बंद पडायच्या मार्गावर ही शाळा होती। मात्र या शाळेत नव्याने आलेल्या उपक्रमशील शिक्षकांनी शाळेला जीवदान देण्याचे काम केले आहे। मुलांशिवाय शाळेला शोभा नाही हे लक्षात घेऊन जो घरी त्याच्या दारी हा उपक्रम राबवून पालकांचे प्रबोधन करण्यात आले आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळल्याने हा हा म्हणता पालकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मुले अगदी आनंदाने शाळेत येऊ लागली। मुलांना शाळेची अधिक गोडी वाटावी म्हणून त्यांची गाडीत सफर होऊ लागली। ज्या मुलांना आपले वाढदिवसही माहीत नाहीत अशा विद्यार्थ्यांचे वाढदिवस देखील शाळेत साजरे होऊ लागले। सुरुवातीच्या काळात खेळातून शिक्षणावर भर दिला गेला, तसेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने मुले शाळेत येऊ लागली आणि बघता बघता सर्व मुले शाळेत रमू लागली। प्रत्येक जण शिकू शकतो हा विश्वास येथील शिक्षकांनी मुलांमध्ये निर्माण केला। मुलांना प्रेमाने जिंकले आणि त्यांना त्यांच्या गतीने शिकू दिले, तसेच हवे तेथे वैयक्तिक मार्गदर्शन देखील केले। परिसरातील इतर चांगल्या शाळांना विद्यार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या। इतर शाळेतील विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतात हे मुलांनी पाहिले आणि जाणले, त्यामुळेच मुलांना शाळेची अधिकच गोडी वाटू लागली। मुलांच्या मूलभूत संकल्पना विकसित व्हाव्या यासाठी येथे कृतियुक्त शिक्षणावर भर दिला जातो। यामध्ये ओळख पाहू किती, आखव माखव असे खेळ घेतले जातात। साथी हात बढाना या उपक्रमातून विद्यार्थीच विद्यार्थ्यांकडून अनेक गोष्टी शिकतात, जसे वस्तूंद्वारे संख्या ओळख, संख्येवरील मूलभूत क्रिया विद्यार्थी गटात शिकतात। विद्यार्थीच विद्यार्थ्यांना अपूर्णांक व अपूर्णांकांवरील सर्व क्रिया यांची वस्तुरूपाने ओळख करून देत असल्याने अपूर्णांकासारखी कठीण संकल्पना देखील मुलांना सहज समजत आहे। मी एका पेरूचे 8 सारखे भाग केलेले आहे, त्यासारखे आपण 4 घेऊया। त्यालाच म्हणतात 4 छेद 8। इथे मी एका पेरूचे 4 सारखे भाग केलेले आहे, त्यासारखे आपण 2 घेऊया। त्यालाच म्हणतात 2 छेद 4। माझ्या शाळेत मला खूप आवडते। मी पहिले इंग्रजी शाळेत होते पण मला काही येत नव्हतं। मी या शाळेत आले आणि हुशार झाले। बँकेचे व्यवहार कसे चालतात याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून अभिरूप नोटांच्या मदतीने व्यवहाराची ओळख करून दिली जाते। म्हणजे 12,000 रुपये व्याज होईल, नंतर मला किती मिळेल सर्व? 52,000 रुपये। सांस्कृतिक कार्यक्रमांचा पायंडा पाडून येणाऱ्या बक्षिसातून शाळेला तारेची कुंपण केले आहे, तसेच पाण्याची टाकी, LED सारखे ई लर्निंग साहित्य देखील या ठिकाणी घेण्यात आले आहे। कोरोना काळात मुलांना गटागटाने अभ्यास दिल्यानंतर फावल्या वेळेत शाळेतील शिक्षिका सविता बरंडवाल यांनी भिंतीवर चित्र रेखाटन करून शाळा सुशोभित करण्याची कामगिरी देखील केली आहे। तसेच ऑनलाईन शिक्षण देताना सर्व मुलांकडे मोबाईल नसल्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्याकडे बसवून गटागटाने त्यांना ऑनलाईन अध्यापन केले। या शाळेच्या छोट्याशा परिसरात एक वाचनालय देखील आहे, जिथे विद्यार्थी वाचनालयातील पुस्तकं वाचनाचा छंद जोपासत आहे। येथील मुले जिल्हा स्तरावर देखील सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत भाग घेतात। हे शाळेत होणारे बदल गावकऱ्यांनी बघितले आणि बाहेरगावी असणाऱ्या आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश दिला, त्यामुळेच विद्यार्थी संख्येचा आलेख चढत जाऊन शाळेचा पट 35 वरून 118 पर्यंत पोहोचला आहे। जाणून घेऊया शाळा विकासाबाबत पालकांची प्रतिक्रिया। आमच्या इथे शिक्षिका शिक्षक यांनी खूप प्रयत्न करून शाळेची पट संख्या फक्त 35 वर होती तर ती आता 118 वर गेली।
कोरोना काळ नसता तर माझ्या मते अंदाजे 200 पर्यंत विद्यार्थी झाले असते. जाणून घेऊया हा बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरलेल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सविता बरंडवाल यांची प्रतिक्रिया. जे मुलं पटावर होती त्या मुलांचा शोध घेतला आणि रोज त्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेमध्ये आणलं. सर्व मुलं अंक आणि अक्षर ओळख याच्यापासून त्यांची सुरुवात केली. मुलांना आवडतील असे छोटे छोटे उपक्रम घेतले. शाळेची इमारत व्यवस्थित नव्हती तर ग्रामपंचायत मार्फत ती दुरुस्त करून घेतली. स्वतः हाताने रंगरंगोटी केली. स्नेह संमेलन सारखे कार्यक्रम राबवले आणि त्यातून येणाऱ्या बक्षिसातून शाळेमध्ये छोट्या छोट्या सुविधा निर्माण केल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना प्रेमाने जिंकले. प्रत्येक मूल शिकू शकता हा विश्वास होता, परंतु त्या मुलांमध्ये तो विश्वास निर्माण केला की आपण शिकू शकतो. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वेगळी असते. त्याला त्याचा वेळ दिला आणि गरजेचे त्याला मार्गदर्शन केलं. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी, पालक यांचे सहकार्य लाभले. तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल साहेब यांच्या प्रेरणेतून शिक्षणाधिकारी मान्य कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी मान्य बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी मान्य गवळी, केंद्रप्रमुख नवले यांचे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. या शाळेतील उपक्रम इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील, यात काही शंकाच नाही. अग्निपंख या सदरामध्ये असाच चालू राहील उपक्रमशील शाळांच्या यशोगाथांचा प्रवास.